सध्या खऱ्या आयुष्यातील मित्रांचा नव्हे तर सोशल मीडियावरील फॉलोअर्सचा जमाना आहे. अशात कधी कधी त्यांच्यासोबत आपली मैत्री देखील होते, कधी ती फायद्याची ठरते तर कधी त्यातून आपल्याला विश्वासघात मिळतो. अशीच एक घटना मुंबईतील अल्पवयीन मुलीसोबत घडली. नेमकं तिच्यासोबत काय घडलंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत. इंस्टाग्रामवर इतर मुलांप्रमाणे अपडेट राहणं, फॉलोअर्स वाढवणं तिला देखील आवडायचं. अशात एक दिवस तिची ओळख 21 वर्षाच्या यश कैलास मूलचंदानी याच्यासोबत झाली. दोघांमध्ये हळूहळू बोलणं वाढलं आणि काही दिवसांनी त्यांचं भेटायचं ठरलं. यशने तिला साकी नका इथे भेटायला बोलवलं. ही देखील त्याला भेटायला गेली. दोघांमध्ये छान गप्पा झाल्या. मग तो तिला रिक्षानं विले पार्ले इथं घेऊन गेला. विश्वास बसल्यामुळे ती देखील तयार झाली होती आणि इथेच ती फसली. तिच्या या विश्वासाचा फायदा घेत त्यानं तिच्या गळ्यातील सोन्याची चैन मागितली आणि अशी हुबेहूब बनवून देतो असं सांगितलं. शिवाय तिचा आयफोन घेतला आणि तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार तिच्या लक्षात येताच तिनं साकीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपायुक्त महेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे आणि त्यांच्या टीमने तपास केला. या तपासात आरोपी यश हा प्रवासी असून तो राजस्थान, दिल्ली, मुंबई, गुजरात, गोवा आणि दुबई इथं भ्रमंती करत असल्याचं उघड झालं. या सर्व ठिकाणी जाऊन हॉटेल्समधील लोकांना अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून लॅपटॉप आणि मोबाईल लंपास करत असल्याचं देखील समोर आलंय. आरोपी यशने स्वतः पोलीस चौकशीत हे कबूल केलंय. सध्या यश पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला प्रतिक्रियाद्वारे जरूर कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लोकमत डिजिटलला सबस्क्राईब करा. शुभम पाटील, लोकमत डिजिटल, मुंबई.